पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान विठ्ठल 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 संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये भगवान श्री कृष्ण आणि गोपाळ यांच मैत्र कस होत याच दिग्दर्शन करणार आहे. गेली 5 दिवस या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे एक युवा नेतृत्व असे हरिभक्ती परायण महेश महाराज साळुंखे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सत्संग सोहळा चालू आहे. आणि औचित्य जे आहे ते त्यांच्या पितृचरणाच्या अमृत महोत्सवाचं. त्यांच्या वडिलांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आणि म्हणून एक महोत्सव करावा या हेतून त्या समारंभाचं आयोजन आहे. मला खूप आनंद वाटला. अमृत महोत्सवाच्या निमित्त परमश्रद्धेय अमृतानंद स्वामींची प्रवचन व्हावी हा एक योगायोग म्हटला पाहिजे. मला असं वाटत की आता वेगळा अमृत महोत्सव काय करणार आहे. एका तपस्वी सेवानिष्ठ ब्रह्मनिष्ठ अशा सत्पुरुषाच्या मुखातून आपण गेली 5 दिवस खूप काही चांगलं ऐकलंय. आज या महोत्सवाची कार्याच्या कीर्तनानं सांगता होते. माझी प्रकृती तेवढीशी ठीक नाही. जावं की न जावं हे कालपर्यंत अनिश्चित होत. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे आपल्याला माहित असेल किंवा नसेल. इंग्रजीत म्हण आहे गुड न्यूज इज इन नो न्यूज. इंग्रजी कळत आहे त्यांना कळेल. परत सांगतो आणि मराठी अर्थ सांगतो. गुड न्यूज इज ए नो न्यूज म्हणजे चांगली बातमी ही बातमी असू शकत नाही. लगेच कळणार नाही तुम्हाला माझं बोलणं. महाराज आल्याची चर्चा जेवढी होत नाही तेवढी न आल्याची जास्त होते. एखादी सुशील गुरुणी
पंचवीस वर्ष गुणा गोविंदाने तिने संसार केला तो पेपरला येत नाही. या बहिणी पंचवीस वर्ष सुंदर संसार केला, आनंदाने प्रपंचाचा भार सांभाळला, मुलांना चांगलं शिकवलं, ते छापून येत नाही. लग्नाच्या पाचव्या दिवशी दागिन्याचा डबा घेऊन जी पडून जाते ती बातमी येते. याला म्हणतात गुड न्यूज इज इन नो न्यूज. म्हणजे चांगली बातमी बातमी असं शकत नाही, बातमीसाठी काहीतरी वाईट घडावं लागतं. आता येण्याचा हेतू वेगळा आहे. महेश महाराज हे माझं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आहे. कीर्तनकार पुष्कळ आहे, पण तरुणांवर संस्कार करणं, तरुणांना सत्पथगामी करणं हे खूप मोठं काम त्यांनी गेल्या 10 वर्षात सुरू केलं. पहिल्यांदा मी आश्रमात आलो, अनेक दिवस त्यांचा माझ्या मागे दोषा होता की आपण आलं पाहिजे आलं पाहिजे. पनवेल पर्यंत ठीक होत, तिथून आत येताना आपण अंदमान निकोबार बेटात तर जात नाही असं मला वाटू लागलं. इथं आल्यानंतर जीव सुखावला, रस्त्यातली गावं बघितल्यानंतर असं वाटलं आपण तिथं जाऊन काय कीर्तन करावं, पण या मुलाचं कौतुक हे केलं पाहिजे की उद्याच्या दशकामध्ये भोवताली स्मार्ट सिटी उभी राहील, प्रचंड मोठे प्रोजेक्ट उभे राहतील, अनेक प्रलोभनं असतील जी मानवयाची होळी करणारी असतील, पण अशा या दुर्गुणांच्या वादळामध्ये सन्मार्ग दाखवणारा हा पाटनोलीचा दीपस्तंभ असेल असं काहीतरी असावं लागतं. आणि हे मी महेश महाराजांचं कौतुक करत नाही, ईश्वराचीच लीला आहे. एक लक्षात ठेवा, सावरी बाबळी मोरी जशा उगवतात क्वचित चंदन उगवतात, हे नैसर्गिक गणित. तसं एखादा दीपस्तंभ दाखवणार केंद्र आज ते बाल्यावस्थेत आहे, अजूनही फार मोठं प्रारूप त्याने धारण केलेलं नाही, पण हळूहळू त्याची प्रगती होईल. भविष्यामध्ये कदाचित एक दशकानंतर या ठिकाणी 100-150 असे वारकरी साधक असतील जे पुढील काळामध्ये समाजाला मार्गदर्शक ठरतील. आणि म्हणून रात्री निर्णय केला की एवढे थकलेले असताना श्रद्धेय अमृत महाराज जर 5 दिवस थांबतात तर आपण गेलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मी सांगितलाच आहे, नसतो आलो तर जास्त चर्चा झाली असती. काही संक्षिप्त आणि साक्षेप सांगणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. प्रशांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. अमृत महाराजांना सुद्धा गोंगाटाची सवय नाही आणि मलाही नाही, सहन होत नाही. त्या अमृत वाणीला सांगत अत्यंत चांगलं मित्रत्व त्यांचं माझं आहे. एक महत्वाचा सकाळी समारंभ होता, अन्यथा ते आज थांबले असते.
छोटीशी प्रस्तावना करून अभंगाच्या दिशेने वळतो. माझ्या समोर जो अभंग आहे, अभंग अत्यंत सुंदर आहे, अतिशय सुंदर. माझ्याकडे लक्ष द्या, भगवान श्रीकृष्ण एक बहुआयामी व्यक्तिमत्व. आज मी बोलणार आहे हे फक्त तरुणांकरता बोलणार आहे. आजचं कीर्तन हे तरुणांकरताच आहे. त्याचा अर्थ असा करायचा नाही की म्हाताऱ्या माणसाने उठून जायचं. सर्वांनीच ऐकायचंय. जास्तीत जास्त उद्बोधन असेल ते तरुणांसाठी, की ज्यांच्या आयुष्यामध्ये हे सूत्र कामाला येतील. सर्व तरुणांनी लक्षपूर्वक ऐका, आणि त्याकरता सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा. फार थोडा वेळ बोलणार आहे मी, जास्त बोलणंही होणार नाही. मला थोडं सांगणार आहे पण अतिशय गोड सांगणार आहे. या इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात, थोडं पण अतिशय गोड. आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन होणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार. त्यावेळी तुमचं कल्याण होईल, आत्महित होईल, अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण साक्षेपी चिंतन करणार. माझ्या प्रिय श्रोत्या, भगवान श्रीकृष्ण हे बहुआयामी व्यक्तिमत्व. एखाद्या हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, तसे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला अनेक पैलू आहेत. ज्या पैलूकडून पाहाल त्यास तो वेगळा दिसतो. गोपाल कृष्ण वेगळा आहे, राधेबरोबर क्रीडा करणारा राधा कृष्ण वेगळा आहे, गोपाळांबरोबर क्रीडा करणारा गोपाल कृष्ण वेगळा आहे, गीता सांगणारा योगेश्वर कृष्ण हा वेगळा आहे, कुरुक्षेत्रावर युद्ध करणारा योद्धा कृष्ण हा वेगळा आहे. हे जसे पैलू आहेत त्याचे, योद्धा म्हणून कृष्ण कसा असेल, खर तर एक एक पैलूवर एक एक कीर्तन करावा असा आहे. ती युद्धनीती कशी होती, योद्धा कृष्ण कसं युद्ध केलं, मला इतका विस्तार करायचा नाहीये. मला आज प्रकाश टाकायचा आहे त्याच मैत्र कसं होत याच्यावर. इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो, एक माझ्याकडे लक्षपूर्वक आहे का, आपण सगळे बसलेले लोक आहात, बरेचसे तरुण आहेत, थोडेफार वृद्ध आहेत, अनुभवी आहेत, माझं समजू शकतात. इकडे लक्ष द्या, या जीवन प्रवासामध्ये एक गोष्ट कधीतरी आपण अभ्यास केलाय का? सगळ्या तरुणांनी बारकाईने अभ्यास करा. पहिली गोष्ट अशी आहे, 1947 ला देश स्वतंत्र झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, हे बरोबर आहे. राष्ट्र स्वतंत्र झालं, देश स्वतंत्र झाला, पण व्यक्तिगत जीवनात माणूस आजही परतंत्र आहे. ज्या पारतंत्र्याकडे माणसाचं लक्ष नाही, त्या मांडल्यानंतर कळेल नाना व्यक्तिगत जीवनात माणूस एवढा परतंत्र आहे की तो पाहत नाही त्याच्याकडे, त्याच्या लक्षातही येत नाही. एक एक मुद्दे मांडतो तुमच्याकडे, बारकाही नाही का? आपली आई कोण असावी आपल्याला ठरवता येत नाही. विचार करा या गोष्टीचा, आपली आई कोण असावी. आपल्या हातात नाही, आपल्या हातात ऐका ते
एका गोऱ्या आईच्या, सुंदर आईच्या पोटी जन्माला यावं अशी इच्छा असेल आणि काळ्या कुट्ट आईच्या पोटी जन्म मिळाला तर आपल्या हातात नाही ते, आई म्हणून स्वीकारावं लागत, ते बदल करता येईल. चला ही माझी आई काळी आहे, बदलू नाही म्हणत, ती काळी असली तर तिच्या वात्सल्यात फरक नाही, तिच्या संगोपनात फरक नाही. या महाराज विठ्ठल विठ्ठल स्वातंत्र्य नाही आणि ते आपण आणू शकत नाही. आपली आई कोण असावी हे आपण ठरवू शकत नाही, की असे तिला आई म्हणून स्वीकारावं लागत. माझ्या प्रिय श्रोता, आई ठरवण्याचं स्वातंत्र्य असत तर भरताने कैकेयीला स्वीकारून असत, स्वीकारावी लागली. काय करणार, थोडं सफल गेलं तर गैरसमज करू नका. वारकरी कीर्तन ही खूप उंची नाकायची असतात. दुर्दैवाने काही विनोदी कीर्तनकाराने लोकांचे कान खराब केले, ऐकण्याची अभिरुची राहिली नाही. दुर्दैवाने एखाद्या माणसाचा जन्म वेश्याच्या पोटी झाला, काय करू शकतो तो, नाकर नाही शकत. ती आईच आहे, तिने संगोपनात कमीपणा केला नाही, मातृत्वात कमीपणा नाही, वात्सल्यात कमीपणा नाही. ही प्रतिकूलता संत कान्हो पात्रीच्या नशिबी नाही का, स्वीकारलं ते. श्यामा नायकिणीच्या पोटी जन्म झाला, भांगे तुळस उगवावी तशी कान्हो पात्रा कलावंतिनीच्या माडीत उगवली. आणि तिचं संतत्व तिने सिद्ध करून वारकरी संप्रदायामध्ये कुणाला कधीच किंमत दिली गेली नाही. अगा पुढीची अचोखटपणा न लगा अभिजातपणे श्राद्या उत्पत्तीचा भाव असो सुद्धा तो कुठे जन्माला आला माहित नाही, याच्या विस्तृत बोलू शकेल. आपला बोप बाप कोण असावा आपण नाही ठरवू शकत. कोण बाप असेल स्वीकारावं लागत, लाख वाटत असेल कोणाला वाटणार नाही. अदानी अंबानीच्या कोटी नाही ना मिळत, जन्म पाटणोलीत मिळाला काय करा. संध्याकाळी झिंगत येणारा असला बाप तरी त्याच्या पायातले जोडे काढून त्याला हातपाय पुसून जेवायला बसवावं लागत.
जरा बोलू का, बापही तसाच असतो. बाप हे रसायन असेल हा बारीक सांगू शकतो. जयेश महाराज आले, माझी ऊर्जा वाढली. समोर श्रोता उत्तम असेल तर वक्ता चांगलं प्रसंग. गैरसमज करू नका, वास्तव ऐका. कोणाला बाप म्हणणार? नाना अवघड आहे त्याला सत्य. आई ज्या पुरुषाकडे बोट करते त्याला बाप म्हणावा. कुणी असो, हे स्वातंत्र्य आपल्याला नाही. हा तुझा बाप आहे. बाप कोण असावं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं प्रल्हादासारख्या महाभक्ताला. हिरण्यकश्यपू सारख्या दैत्याला बाप म्हणावं लागला, स्वीकारावं लागला, अन्वयी छळ केला तरी बाप म्हणावं लागला. आपल्या हातात नाही ते. आपला भाऊ कोण असावा ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही आपल्याला. त्याला सहोदर म्हणतात. सहोदर म्हणजे आपल्या आईच्या पोटी आलेलं दुसरं अपत्य. एकाच उदरातून आलेलं दुसरं अपत्य त्याला सहोदर म्हणतात. भाऊ म्हणावं लागतंय. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं. तर भक्तराज विभीषणाला रावण कुंभकर्णादी नालायक भावना भाऊ म्हणावं लागला असत. कोण म्हणाल त्या नालायका? बहीण कोण असावी हे सुद्धा ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही. ते आलं ना नशिबी विभीषणाच्या. शूरपणके सारखी मूर्ख बहीण स्वीकारावी. त्यांनी त्यांचा संघ सोडला हे त्याच बरे. पण मला याचा विस्तार करायचा नाही. मी सगळ्या तरुणांना काही दिशा देऊ इच्छितो. या सगळ्या बाबतीत आपण परतंत्र आहोत. आपला आई कोण असावी, आपला बाप कोण असावा, आपला भाऊ कोण असावा, आपली बहीण कोसावी, या बाबतीमध्ये आपण परतंत्र आहोत. माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आपला मित्र कोण असावे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि ते आपण भोगलं पाहिजे लक्षात ठेवा. आपण ठरवू शकतो, कोणी ठरवू शकत नाही. दुसरा माणूस नाही ठरवू शकत. आणि पुढचं वाक्य लक्षात ठेवा, त्या मित्रत्वावर सगळ्या आयुष्याची जडण घडत असते. प्रसिद्ध त्या काळात कॅसेट गाजली होती, त्याचं स्टेटमेंट सांगतो. मनुष्य घडतो तो संगतीने, बिघडतो तो पण संगतीने. घडतो संगतीने, बिघडतो तो पण संगतीने. ब्राह्मण कुल उत्पन्न होता. कान्यकुब्ज नगरात ब्राह्मण कुला जन्माला आलेला अजामेळ केवळ संगतीने बिघडला. महापातकी चांडळ असणारा वाल्यापुरी संगतीने सुधारला. मित्रत्वाचा खूप मोठा नमुना आहे. आपण कोणाच्या संगतीत राहायचं, कोणाला मित्र म्हणून स्वीकारायचं? माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मला 40 वर्ष झाली या कामाला. अनेक तरुणांचं जीवन बर्बाद झालं मित्रांमुळे. चांगल्या घरातली मुलं वाया गेली, चांगले मित्र न मिळाल्यामुळे, त्यांना न स्वीकारल्यामुळे. मित्र या विषयावर स्वतंत्र चर्चा करू शकतो. चर्चा ही करूया, मग मित्र म्हणून स्वीकारायचं कोणाला? नोट करून ठेवा. माझ्या पुस्तकात मी लिहिले ते 6 लक्षणं आहेत मित्राची. ही 6 लक्षणं त्याच्याकडे असतील
शकत मित्र म्हणून स्वीकारावा, अन्यथा नाही. ददाती प्रत गृह्णाती भूयमाख्याती पृच्छती भूमते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षण. हे सहा लक्षण आहे. हे सांगण्याचं कारण त्या भागामध्ये तुकाराम महाराजांनी ती लक्षणं सांगितली. दोन लक्षणांचा विचार आला, विस्तार करणार नाही, फक्त सांगतो. फक्त शांततेने बसलं असंच आहे का? पहिला मुद्दा काय आहे, इकडे लक्ष द्या. देतो आणि घेतो हा व्यवहार मैत्रीतच होतो, हे लक्षात ठेवा. तिथं मित्रत्वाची कसोटी असते. देतो आणि घेतो दोन मित्र होते, एकाच कंपनीत राहतात करत होते. त्या मित्राच्या मुलीच चांगलं स्थळ आलं, मुलाकडची मंडळी बघून गेली. 4-6 दिवसाचा वेळ गेला. तो मित्र जरा मनस्वी दुःखी दिसत होता. तो मित्राने विचारलं, अरे मित्रा खजीर दिसतोस, प्रसन्न वाटत नाही, काही अडचण आहे का? होय म्हणाले, आता मुलीला स्थळ आलं होतं परवा. फार चांगला मुलगा आहे, इंजिनियर झालाय, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लठ्ठ पगाराची नोकरी आहे, देखणं आहे, घराणं चांगलं आहे. तुमच्याकडे कोकणात आहे का नाही माहिती नाही, पण नानाला माहीत असेल, आमच्याकडे चर्चा असते, पदर जुळलाय. जास्त विचारून पदर पण जुळलाय. मग काय झालं? तो म्हणाला, थोडी अडचण आहे रे, 5 लाख रुपये कमी पडतात, तर त्यांनी 11 तोळे सोनं मागितलंय. हा मित्र म्हणणारा जो होता तो म्हटला, काय मित्रा घाबरतोस, थोड सुपारी, मी देतो 5 लाख, तुझी मुलगी माझीच मुलगी आहे, त्याला मैत्र म्हणतो. मैत्रीचा व्यवहार झाला, मुलीचं लग्न धडाक्यात झालं, मुलगी नांदायला गेली. 6 महिन्याचा कालखंड गेला आणि ज्यांनी 5 लाख रुपये दिले होते त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल केलं, बायपास सर्जरी सांगितली, बायपास सर्जरी झाली. ज्या मित्राला 5 लाख रुपये दिले होते तो हॉस्पिटलकडे फिरकला सुद्धा नाही, अशा नालायकाला मित्र म्हणणं चुकीचं राहील, लक्षात ठेवा. ददाती घडलं पण प्रतिगृहणाती नाही घडलं, तो मित्रत्वाला नाही झाला. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यातला, इकडे लक्ष द्या. भूयमाख्याती पृच्छती, खूप अवघड आहे. हा सुंदर सुभाषित कारण दिलं आहे, इकडे लक्ष द्या. जे अनुभव संपन्न लोक आहे त्यांना कळेल, कोरोना नाही कळणार लगेच, त्यांना खूप उन्हाळे बघायचे. तसं 50 पुढचे लोक आहेत त्यांना विचार, त्याच्या माना हलतील लगेच, आणि त्या मांडवाखरून गेलेत ते. जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की ते बाहेर सांगता येत, बोलू शकत नाही, पण बोलावं बाहेर पडण्याची शक्यता आहे, गावभर होईल आणि अशा बातम्या लपून राहत नाहीत. 1 मिनिटात मोबाईल युगात तर त्याला काहीच अडचण नाही, क्षणार्धात तर वर्षात खाली जातो येतो.
हाँ ठीक है, तो तू कहवा कह लग रहा है। विठ्ठल 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 सांगितलं नाही तर मनाचा कोण मला फार सहन होत नाही, कोणाला तरी सांगावं। उदाहरण म्हणून सांगू का, एखाद्याच्या पायाला जर गळू झालं, बेंड झालं आणि ते पिकलं तर एवढं ठसठसत, जोपर्यंत त्याचा निचरा होत नाही बरं वाटत नाही। तसं शल्य दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याचा निचरा होत नाही, सांगावं लागतं। सांगायचं कोणाला, ज्याला सांगावं अशी विश्वासार्हता नसते, सांगू नये। त्याने न जाणो बायकोला सांगितलं, मला सगळ्या महिलांनी क्षमा करा, तुमच्यातून टेलिफोन एक्सचेंजची निर्मिती झाली असावी। महिलांचं एक वैशिष्ट्य आहे की त्या सांगतानाच अशा खोबीनं सांगतात की तुला म्हणून सांगते बर का, तू माझी मैत्रीण आहेस, हे तू कुणाला सांगू नकोस, मला कळलंय हे, आता तुला सांगितल्याशिवाय मला राहत नाही। ती तिच्या मैत्रिणीला सांगते, तू माझी शेजीबाई, तुला म्हणून सांगते। अख्ख्या गावात बातमी फुटते तरी तुला म्हणून सांगते चालूच असते। मी बातमी सांगितलं आणि हिंद बायकोला सांगितले तर सगळ्या गावभर विश्वासार्हता नसते। आणि माझ्या प्रिय श्रोत्यानं, ज्या व्यक्तीकडे ही भावना व्यक्त करण्याची खात्री असते तो बाहेर सांगणार नाही, ज्याच्याजवळ व्यक्त केलं जातं त्याला मैत्र म्हणतात, तो फोडणार नाही, प्राण जाईल त्याचा नाही सांगणार। मैत्रीची वेळ एवढी घट्ट असते, वाईट वाटतं। जयेश महाराज खूप मैत्र तकलात झाले, सर्व क्षेत्रात आणि सर्व नात्यातही आलेला व्यावसायिकपणा आणि होणारी मानव्याची होळी खूप अवघड आहे। मला आता तो बोलायचा वेळ नाहीये, पण ऐका तुम्ही, तो का सांगत नाही हा प्रश्न आहे, तो का सांगत नाही। एखाद्या मित्राला आपलं शल्य सांगितलं तो सांगणार नाही याची खात्री असते, ही खात्री का असते, तो का सांगणार नाही, का सांगणार नाही, माहिती तो माहिती त्याचं उत्तर। आणि याला माहित असत की त्याचं सगळं याला माहित असत। अगर आपने मुंह खोला तो मेरे पास भी बहुत है, तो व्यक्त होत नाही, हे मैत्रीत घडत। भजन कर सांगतो, विठ्ठल विठ्ठल सुंदर। माझे गुरुजी सांगायचे, प्रेम हा जो शब्द आहे ना, प्रेम तो तपासायचा असेल तो फक्त कृष्णार्जुनातच तपासला पाहिजे। हे मी बोलत नाही, ही प्रशस्ती ज्ञानेश्वर महाराजांची। ज्ञानेश्वर महाराज असं कोणाचं फालतू वर्णन करणार, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरूपण,
कैसे ये पार्थी सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानेश्वर महाराजांना पार्थाच्या पुण्याचा हिवा वाटावा. तो पार्थी किती पुण्यवान असेल. एक दिवस भगवान आले, चल म्हणले फिरायला जाऊ. वास्तविक कोणतीही त्याची आत्या कधी कधी यायचे, राहायचे चार दिवस. चल म्हणले फिरायला जाऊ. दोघे रथात बसले आणि निघाले. इकडे लक्ष द्या, निघाले. जाता जाता काय घडलं, काम्यक वन लागलं मध्ये. काम्यक वनाच्या परिसरातून रथ चालू लागला. वसंत ऋतू होता, वनश्री सगळी फुललेली होती आणि सहज अर्जुनाच्या मनात आलं, या वेळेला सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. मनात विचारावं, काही वाईट नाहीये, काही वाईट नाही. आपण मित्राबरोबर महाबळेश्वरला गेलो, बायकोची आठवण नाही झाली, तारसिक म्हणलं पाहिजे. आलीच पाहिजे ना, दुसरीची येण्यापेक्षा आपलीची आली तर काय वाईट. अर्जुनाला आठवण आली, सुभद्र पाहिजे होती. काय रम्य म्हणे, काय मंद मंद सुगंध येते, फुलाचा काय मोगरा फुललाय, दंध दरवळतोय, कानोबा रथ हाकतोय. हे भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला सुभद्रेची आठवण झाली. त्याने रथ थांबवला. अर्जुन विचारलं का रे रथ थांबवला, तहान लागली जरा पाणी पिऊन येतो. तांब्या घेतला आणि पाणी प्यायला गेला. तिथं अर्जुनाने रथावरूनच सांगितलं, तू पण पाणी पी आणि येताना मला पण घेऊन ये. हे अर्जुनच सांगू शकतो, तो काही सोम्या गोम्या नाहीये, भगवान कृष्ण आहे. त्याला सांगतो तू पण पाणी पी, मला पण घेऊन ये. अकरावा अध्याय वाचा म्हणजे कळेल. हा इकडे गेला पाणी आणायला. निमित्त पाण्याचं होत, तिकडनं सुभद्र गुण आला, रूप बदल सुभद्र गुण आला. अगदी सुंदर पैकी अलंकार युक्त. मला ही कथा वाचताना अनेक वेळा प्रश्न पडलाय, इकडे लक्ष द्या, अनेकदा प्रश्न पडलाय. पुरुष रूपात जर तो इतका सुंदर असेल तर स्त्री रूपात किती सुंदर असेल. पुरुष रूपात त्याचं देखणं व्यक्तिमत्व अधिकतम सुभद्रा सुंदर दिसायला लागली. त्याची बहिणीच होती ना. अर्जुन चक्रावला जवळ आली रथाच्या. अर्जुन तिच्याकडे बघितलं, अरे तू कशी काय आली, हा किती लाघवी हा. मी पतिव्रत आहे, आठवण काढल्याबरोबर आले. अर्जुनाने कसलाही विचार केला नाही, आपण किती बैल लांब आलो, एवढ्या जंगलात येईल कशी, यायला काही साधन आहे का. तिला हाताला धरलं, वर घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं. कोणाला? त्याला वाटलं सुभद्राच आहे. देवाला मांडीवर बसवलं मस्त. आली काय हितगुज करायचं, काय असतील नवरा बायकोच्या वार्ता, प्रेमाला सगळे झाले. भावना अतिरेकामध्ये अर्जुनाने तिला चुंबन पण दिलं. दिलं हे ठीक आहे, देवानी कसं सोसलं, तो काय सोसतो. काय व्हायचं ते हो दे माझं म्हणले. बराच वेळ झाल्यानंतर अर्जुन भानावर आला, म्हटला अग जा लवकर, तो पाणी आणायला गेलाय. तो जर आला सगळा धंदा चौपट होऊन जाईल.
देव गावात हसतोय तो कसा हिरवे गेल्याशिवाय. तो येण्यासाठी मी गेलो पाहिजे आधी. सुभद्रेचं रूप घेतलेला भगवान उठला, तटकत जाते म्हटले. म्हणले, स्वामी वसंत ऋतू आहे, काम्य प्रणय, अचानक तुमची माझी भेट झाली, त्याची काहीतरी भेट द्याल का नाही? अर्जुनाने आपल्या हातातली अंगठी काढली, तिच्या बोटात घातली. सुभद्रा उतरली खाली, अर्जुनाने तिला दम दिला, इकडनं जा, तो तिकडं गेलाय. इकडून देव गेला, तिकडनं पुन्हा स्वतःच रूप घेऊन आला, तांब्यावर पाणी घेऊन आला, रथावर बसलेल्या अर्जुनाला दिला. लगेच अर्जुनाने आपलं जे काही दादागिरीचं गणित, इतका वेळ लागतो पाणी प्यायला? देव म्हणला, मगाशी आलो असतो तर काय झालं असत? देव रथावर बसला, त्याने पाणी पिला, रथ सुटला, एक मैल दोन मैल गेला असेल. देवाने मौज काय केली, चाबूक मारण्याच्या निमित्तानं हात मागे नेला की जेणेकरून अंगठी त्याला दिसावी. चार दोन वेळा मारल्यानंतर लक्षात आलं आणि अर्जुन चमकला, आत्ता सुभद्रेला दिलेली अंगठी याच्या बोटात कशी गेली? काही मिनिटांपूर्वी तो सुभद्रेचं कौतुक करत होता, काय माझी धर्मपत्नी पतिव्रता आठवण काळ दक्षिणे आली, अशी बायको मिळणं भाग्य आहे. लगेच नूर बदलला, झाली बहीण भावंडाची भेट, आमची बायको जरा बावळटच आहे. सांगितलं सगळं, ती अंगठी दिली भावाला, आता बोलू शकत नव्हता. थोडा रथ पुढे गेल्यानंतर त्याने प्रस्तावना केली, म्हटले, देवा ही तुझ्या बोटात अंगठी. वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर भगवान म्हणला, माझी आहे. का बर, तशी माझी होती रे, असेल ना, एका सोनाराच्या पिढीवर सारख्या मिळतात ना, ती माझीच आहे. तोंड बंद करावं लागलं, जरा पुढे गेले, पुन्हा देवाने मुद्दाम मागे हात नेला, मग मात्र बालंबाल खात्री पटली, देव खोटं बोलतोय, ही अंगठी आपलीच आहे. देवाला सांगितलं, रथ बाजूला कर रे देवा, रथ थांबवला आणि देवाला सांगितलं, देवा खरं सांग, सुभद्रा भेटली होती का नाही तुला? कधी आली होती? तू गेला होतास पाणी आणायला, तेव्हा ती आली होती. बर मग मी तिच्या बरोबर चर्चा केली, तिच्या बोटात मी अंगठी घातली होती, पाणी यायच्या अगोदरच गेली ती. ती दिली का नाही तुला अंगठी? काही बोलली का तुला? काही सांगितलं का तिने? अरे म्हणलं, तिची माझी भेट झाली नाही, मग अंगठी तुझ्याकडे आली कशी? देव हसून मोठ्यांना म्हटला, मीच सुभद्रा झालो, ती भेटायचं कारणच नाही. खजीर झाला अर्जुना, मग देवाजवळ म्हटला, देवा धाम कुठला अर्जुना मागचा आठवू? देवा अर्ध्या तासापूर्वी झालं ते सगळं घरी सांगू नको. माझ डिपॉझिट जपतो, द्रौपदीला सांगशील, तुझ्या बहिणीला सुभद्रेला सांगशील. कडकडून मिठी मारली भगवान कृष्णाने, अरे तुझ्याशिवाय कोण आहे? त्या ज्ञानेश्वर महाराज सुंदर गेले, ज्ञानेश्वर सावध्याय वाचा. भगवान कृष्णाचा आणि त्याचं प्रेम ऐकताना तो अश्रू आले नाही तर तो दगड म्हटला पाहिजे. योग साधना झाल्यानंतर तो माणूस ब्रह्म होतो हे सांगता भगवान कृष्णाने थोडं आकडत घेतलं आणि भगवान कृष्णाने असा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्तृत व्याख्यान केलंय. कदाचित भगवान कृष्णांनी केलं, पण ज्ञानेश्वर महाराज किती भाव सुंदर सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताला असं वाटलं कि जर मी हे सगळं त्याला सांगितलं आणि अर्जुन जर ब्रह्म झाला, जर ब्रह्म झाला तर पुढे शब्द काय घातले? इतकं सुंदर वाक्य घातले ज्ञानेश्वर महाराजांनी,
तोंड भरून बोलीजे का दाटून खेळू दिजे. तोंड भरून कोणाशी बोलायचं? एखाद्याला कडकडून आलिंगन कोणाला द्यायचं? खूप काळ ज्ञानेश्वरी वाचली ना की माणूस त्याच्यात विरून जातो. त्यासाठी उपासनाच व्हावी लागते. एक सुंदर अशी ओळी आहे की कदाचित ज्ञानेश्वर महाराज ती सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या नेत्रकडे सुद्धा ओल्या झाले असते. काय सुंदर लिहिलं, फक्त बोट फिरून पारण केल्याने ते साधत नाही. आम्ही फक्त साध्य करतो, पारण झालं तर का तीनच दिवसात केलं सोबत. मग सावळा संकन बाहुपासून दक्षिण आनंदीला स्वशरण भक्तराजू. सावळा हात होता, हातात कंकण होत, सावळा सकंकण, हातात कंकण होत देवाच्या. बाहू पसरून दक्षिण तो जो हात पसरला आनंदीला स्वशरण भक्तराजू. कडकडून मिठे मारले अर्जुनाला. मैत्री तिथं सांगितलं जात आपलं गुह्य आणि त्याच जाणून घेतलं जात. आणि शेवटच्या जोडीचा विचार पहिल्या चरणात सांगितलाय. वारकरी असेल आणि भजन करत नसेल तर तो वारकरीच नाही. भजन केलं पाहिजे. तुका म्हणे येते भजन प्रमाण पण जाणार येते. मैत्र कसं होत, देवाने गोपाळाचं उष्ट खाल्लं, काय त्यांची उष्टता होईल. हा अभंग असा आहे की तो 120 मिनिटात संपूर्ण फार अवघड आहे. पुष्ट खाणं निषिद्ध आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये पुष्ट खाणं पाप आहे. आता काल्याचा प्रसाद कसेल सगळे पंक्ती लोक आहे की नाही? मी एकेका पात्रात पाच पाच लोक, एका पत्रावर पाच पाच,
तर दोन दोन एका पात्रावर एकच. धर्मशास्त्राला मान्य नाही आणि आरोग्यशास्त्राला पण मान्य नाही उष्ट खाणं, होय की नाही? हा उष्टी पिली तर चालते, ती वारकऱ्याला नाही घडणार कारण ती सोसायटी वेगळी आहे, ते वन बाय वन सुरू असत. उष्ट खाणं दोषच आहे, उष्ट खाऊ नये. भगवान त्यांचं उष्ट खात होता. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, उष्ट हे निषिद्ध असलं तरी काही उष्ट जे आहे ते पवित्र मानलंय. हा मला विस्तार करायला वेळ नाहीये तेवढा. माझ्याकडे लक्ष द्या, एखाद्या सौभाग्यवतीनं आपल्या पतीचं उष्ट खाल्लं तिला दोष नाही, उष्ट खावं असं गुरुचरित्र बोलत. म्हणजे पतीच उष्ट पत्नी खाऊ शकते, हे लक्षात घ्या. महिलांसाठी सांगतोय, तिला दोष नाही तिने खाल्लं त्या. आपल्या सद्गुरूंचं उष्ट मिळालं तर ते अहो भाग्य. श्री गुरुचे उष्टे जय लाहे ते मान्य केलंय. पण आपल्याकडे अशी परंपरा आहे महाराज, महाराष्ट्रीय बायका तरी कधी पती जेवल्याशिवाय स्वतः जेवलेल्या नाहीत. जेवल्यात का? आपल्याकडे परंपरा आहे का नवरा जेवल्याशिवाय जेवायची? नवरा जेवल्यानंतर बायका जेवतात. हेतू असा आहे, नवरा जेवल्यानंतर त्याच्या पानात जे राहील त्याच्यात आपण वाढून घ्यायचं आणि जेवायचं, हे लक्षात ठेवा. माझे वडील क्लास वन ऑफिसर होते, कधी कधी उशीर व्हायचा यायला, पण माझी आई बसलेली असायची. आम्ही लहान होतो झोपलेलो असायचो, वडील आल्यानंतर रोज आ घ्यायची मध्यरात्री, कधी नवरा बायको जेवायची, ती जेवली नाही कधी. अशी स्वीकारलेली नाती होती, कोणतीही कुलीन घराण्यातली बाई नवरा जेवल्याशिवाय जेवली नाही. हा भजी करताना दोन चार खाई तिखट आहे का त्यात मीठ आहे का खाईन ती थोडीशी, ती जेवत नाही. मात्र उष्ट्याचा विचार खूप मोठा आहे. उष्ट अपवित्र आहे पण काही बाबतीत ते पवित्र आहे. दोन उदाहरण देतो तो तुम्हाला विस्तार करायला वेळ नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पत्र आड, ते अभेर्ण गोचिड काय सेवी. ती ज्ञानेश्वरी बोलते ना, दूध पवित्र आहे का नाही पण ते उष्ट आहे ना, नाही कळत आहे. वासराने तोंडाला म्हणजे वासराच्या तोंडानं ते बाहेर येत, ते उष्टच आहे. जर आणखी थोडस सांगायचं झालं तर थोडी किळस वाटेल, त्याला इलाज नाही. उलटी चांगली आहे का? एखादं वकलं इष्टीत, वा वा छान, किती छान वास सुटला, अख्खी इष्टी त्याच्या नावानं शिया घालते. आणि त्या कंडक्टरला माहिती, पहिल्यांदा त्याला माती टाकायला सांगा तिथं, नाही तर दुसऱ्याला होईल. हवामान घाणच असत उलटी, म्हणजे तोंडात येते ना परत बाहेर जेव्हा येत त्याला वमन म्हणतो. पण मधमाशीचं वमन म्हणजे मध आहे, तो पवित्र मानलाय. मधमाशी पोटात घेते आणि परत ओकते, तो पंचामृत उच्चिष्ट आहे. गोपाळांचं प्रेम असं होतं,
हो आपले परमार्थ फार तकलादू आहेत, इकडे लक्ष द्या, मला याच चरणावर कीर्तन संपवावं लागेल. नैवेद्य जो दाखवतोय आपण देवाला, सर्व नैवेद्य झाला, देवाला नैवेद्य दाखवतो मग आपण जेवतो, बरोबर आहे ना. आधी खातो का? काही काही तर कर्मठ घराणी एवढी लहान सण चतुर्थी आहे, लहान पोरग आलं, मोदक चालले, आजी मोदक दे, चंद्र उगवायचा, दे की पोरला काय बिघडलं, देत नाही त्याला, चंद्र उगे पण ते पोर झोपत. कठीण काम आहे, गणपतीला पण आवडत नाही. काही माणसं नुसती काटेकोर परमार्थ करताना दिसतात, शुष्क. नवीन लग्न झालं आणि मुलगी घरात आली, स्वयंपाक करताना विसरली, आमटीत मीठ टाकलं तर नाही, सुंदर विसरली, आत्याबाईला विचारलं, अहो मीठ टाकलं का नाही लक्षातच आलं नाही, काय आईनं शिकवलं का नाही. पहिला उद्धार तिचा आईचा, काही शिकवलं का नाही आईने, पण मला लक्षात नाही राहिला. बरोबर ताटकर देवाला नैवेद्य दाखव आणि मग चाकून बघ, अन्न असेल तर मीठ टाक, काही कळलं म्हणजे त्याला अळणी खाऊ दे, आपण दुरुस्त करून खाऊ. भक्तीच्या प्रांगणात ह्या सगळ्या गोष्टी हलास होऊन जातात. भिल्ल समाजाची बाई पढी नावाची काही येत नव्हते, तोंडातलं बोर भगवंताने खावं भक्तीची परिसीम आहे. बोरे खाय भिल्लटीची, तस पेंद्याच्या बाबतीत असं घडलं की पेंद्याच्या आईने ताक दिलं, तिकडे लक्ष द्या, ताक दिल्याने पेंड्याने ते ताक घटा घटा प्याला, ताक इतकं गोड होत. हे कृष्णाला दिलं पाहिजे, द्यायचं तस, पण आई घेऊन जाऊ देणार नाही, पुरुषांना नाही कळणार, पण आई नावाची एक शाळा असते. तुम्हाला आयांना पण सांगतो बर का, पोरांना काही खायला दिलं ना ते खात नाही, मित्राला जायला देत, आई काय करते, इथंच खा, चालला बाहेर जाऊ दे ना, कारण त्याने काल मित्राचं खाल्लंय, आज त्याला व्यवहार पूर्ण करू दे, त्याला दाबून तिथंच खायला लावते. कसं करायचं म्हणून तोंडात अशी चूळ घेतली, आता तर काही बोलणार नाही, तोंडात ताकाची चूळ घेऊन पेंद्या निघाला आनंदाच्या वाड्यात. कानोबाला बघून त्याने देह बोलले सांगितलं, हे मला तुला द्यायचंय, कारण तोंड उघडू शकत नव्हता, त्या चूळ बाहेर पडेल. कानोबाला लक्षात आलं, खाली बसले भगवान, तोंड वाचलं आणि पेंद्याने आपल्या तोंडातली ताकाची पिचकारी देवाच्या तोंडात मारली आणि देवाने आनंदाने ती खाल्ली, की मैत्रीची परिसेवा लक्षात. गौळीयाचे ताक फिरी कोण पोरे चांगली, कोण पोरे
पेंद्याला सर्दी झाली, नाकातनं हिरव्या गंगा येऊन आल्या. देव म्हटलं ते काय ते काय ते पेंद्या काय ते पेंद्यात असणार, त्याच्याकडे काय मोठा रुमाल असणार. देव म्हणला नाक गळते हे घ्या. ती अशी तलवार उठायची, तुझ्या हाताला लागलं हे घ्या. काळच तसं होत मजेशी. मग दृष्टांत लांबवायचा नाहीये. देवाने गोपाळाचं उष्ट खाल्लं आणि यमुनेच्या तीरावर काल्याच्या रूपानं त्याला खाऊ घातलं. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, घुमते भोजे ते चैव शशिद मित्र लक्षण. विठोबा विस्तार मी करत नाही, इकडे लक्ष द्या.
पण देवाच्या चरित्र गायनानं, देवाच्या चरित्र श्रवणानं अंतकरणाला समाधान मिळत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे नित्य मुक्त आहे असं म्हटलंय सुभाषितकाराने. इकडे लक्ष द्या, हिमालयाच्या उंचीच काजळ सप्त सिंधू मध्ये कालवलं आणि त्याची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि स्वतः शारदा जरी लिहू बसली तरी कृष्ण चरित्र सांगून होत नाही, तिला जमणार नाही. माता शारदेविषयी माझ्या अंतकरणामध्ये पूर्ण श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला 1% सुद्धा इकडे तिकडे धक्का नाही. जयेश महाराज मला कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रद्धेचा अभिनिवेश लक्षात घेता, जे काम शारदेला जमलं नाही ते ज्ञानेश्वर महाराज एका चोवीस चरित्र सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण चरित्र एका चोवीत, देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळिला, शेखी उपेगा गेला, पांडवासी संपलं चरित्र. काय चरित्र? देवकीने जन्म दिला, यशोदेने सांभाळ केला, फायदा पांडवाला झाला. त्याची ज्ञानवराची भाषा आहे. नातू वसुदेवला झाला म्हणून अंधारा झाला. भगवान कृष्णाचं चरित्र हे नित्य नूतन आहे, ऐकलं पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यानं, एक भाग्यवान माणूस आहे, भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते, महान संत होते, त्यांचं दर्शन पण दुर्मिळ होत, पण त्यांच्या श्री चरणाजवळ बसून 3 वेळा भागवत महाराज हा गोड सांगत होता. काय काळ बदललाय झपाट्यानं, रेकॉर्डिंग करून येत नव्हतं. तेव्हा तो ऑडिओच जास्त कॅसेटच जास्त वापर होता. एका शब्दात सांगायचे, मेरा आवाज मत पकडो, किताबी छपो, आवाज मत पकडो. काही लोकांनी चोरून केला तेवढाच आवाज त्यांचा मिळाला ऐकायला. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं पण पुढच्या पिढीसाठी थोडासा मिळाला. 1-2 क्लिप असतील युट्यूबला बघा, तरुणाने मुद्दाम बघा. फार गोड सांगत मला त्या काळात कोणी जर विचारलं असत तुम्ही सत्पुरुष पाहिलेत का, कोण पाहिलेत आम्हाला दाखवता का, डोंगरेजी महाराज महान ऋषी होते, फार मोठे संत होते, फार गोड सांगायचे. भागवत असं सांग, मी 2 वेळा हिंदीत भागवत ऐकलं आणि 1 वेळा गुजरातीत ऐकलं. सुंदर सांगायचे, संग ना करे, संग ना करे, संग का रंग लगता है, छोटे छोटे संग दूरी भला है. सांगू आणखी, ज्ञानी मत बनो, ज्ञानी वाया गेल्याचे अनेक उदाहरण आहेत, भक्त वाया गेला असं एक उदाहरण आहे. ज्ञानी मत बनव, डोंगरेजी महाराज भक्त बनव. भागवतामध्ये खूप काही गोष्टी सुंदर आहेत, ते भागवतात सांगायचे. त्यातून मला कार्याची ऊर्जा मिळाली, खूप सुंदर भगवान चरित्र सांगायचे. भगवान अवतीर्ण झाले,
पण मी म्हणालो ना अतिशय विलक्षण अवतार भगवान कृष्णाचा. भगवान प्रभू रामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम, ते काय म्हणायचे डोंगरीजी महाराज, हे दोन देव आहेत पण परस्पर विरोधी आहेत. एक अतिसरळ आणि अतिवाकडा. डोंगरीजी महाराज एक अतिसरळ आणि अतिवाकडा म्हणजे काय, ते म्हणायचे एक अतिशय सरळ आणि एक अतिशय वाकडा आहे. तर कशावरून, त्याच्या नावापासून सुरुवात करा. याच्या नावात एक अक्षर वाकडं नाही, राम दोन्ही सरळ आहे. याच्या नावात एक अक्षर सरळ नाही, पूर्वाकडा श्न वाकडा, म्हणजे सरळच नाही ना. ते म्हणायचे की प्रभू रामचंद्र उभे राहिले हातामध्ये धनुष घेऊन, सरळ उभे राहतील. हा उभा राहताना सुद्धा तीन ठिकाणी वाकडा, म्हणजे पायात वाकडा, कमरेत वाकडा, मानेत वाकडा. मुरलीधराची मूर्ती बघा तुम्ही, गोंधवलेला आपल्या फार सुंदर. काय संत असे असतील काय सांगू शकत नाही. त्रिभंगा देहुडा ठाणे मांडविया, नंदाला वास्तविक मुलगी झाली होती पण वसुदेवाने आपला मुलगा तिच्या कुशीत ठेवला, तिथली मुलगी घेऊन मथुरेत गेला. घटना साधी आहे. काय शिकवते, हजारो वर्षापूर्वी मुलीचा स्वीकार करणारा वसुदेव पहिला समाज सुद्धा करतो. फार आपत्ती मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये दर हजारी 800 मुली आहेत. दोनशे मुलांना हिमालयातच जावं लागलं, इलाज नाही त्याला. अशी परिस्थिती आता 40-40 वर्ष झाली तरी आपल्यापेक्षा भयानक स्थिती पंजाबमध्ये. पंजाबमध्ये दर हजारी 700 मुली आहेत. त्याच्यावर द आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी महाराज, मी खूप मोठा कॉन्फरन्स घेतली होती, सगळ्या स्पिरिच्युअल लीडर्सला बोलवलं होतं, मला निमंत्रण होतं. त्या कॉन्फरन्समध्ये 18 मिनिटाचं माझं भाषण आहे, द इंडियाज मिसिंग डॉक्टर्स या सब्जेक्टवर. हे मुलींचं व्यस्त प्रमाण जे होतं आहे, सगळ्या माता भगिनींना सांगणारे मी, मुलगी जन्मली पाहिजे आणि मुलगी सांभाळली पाहिजे. मी खूप शोध निबंध साजरा केला, त्यासाठी 3 महिने अभ्यास केला. तिथे आता सांगू इच्छित नाही सगळं. सकाळी आनंद झाला सगळ्या गोकुळात, नंदाला मुलगा झाला.
आणि नंदराजाने त्या आनंदा प्रित्यर्थ बाहेर पाठी घेऊन दान द्यायला बसला. इकडे लक्ष द्या, एक गवळण आली आणि धावत म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून 11 वर्ष सोमवार केला आणि नंदाला मुलगाच नव्हता. महादेव पावला तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे गवळण? मला म्हणली तन्मणी द्या. तिला तन्मणी दिला, ती गवळण गेली. बरं गेली ती गपशूर जाईल का? अख्ख्या गावात सांगत गेली. ज्या बायका सुटल्या नंदाच्या वाड्यात. दुसरी गवळण आली म्हणली, बाबा तुम्हाला मुलगा व्हा म्हणून मी 11 वर्ष मंगळवार केला, माझी मंगळा पावली आणि तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे? म्हणजे मला चपला हार द्या, सोन्याचाच, पण मी पण 40 वर्ष अभ्यास करतो, त्याचं एवढं घाण नाव कुणी ठेवलंय? हार सोन्याचा, एवढं रद्दी नाव चपला हार. नंतर मी समजूत केली की एखादी बाई मागत असेल, जोपर्यंत दिला नसेल तोपर्यंत चपला खात असेल. दिला त्या दिवशी त्याने त्याचं नावच ठेवलं असेल, चपला हार. तिसरी गवळण आली, ती म्हणली, तुम्हाला मुलगा म्हणून मी 11 वर्ष पांढरे बुधवार केले, तुम्हाला मुलगा झाला. हा पांढरे बुधवार आहेत ना, वाचा की कहाण्यांची पुस्तक, पांढरे बुधवार आहेत. त्याशिवाय बुधवारला पांढरच खायचं. हा रसगुल्ला पण होऊ शकतो. तूप खायचं, दही खायचं, भात खायचा, दुसऱ्या रंगाचं खायचं नाही. पांढरे बुधवार केले, तुम्हाला मुलगा झाला. तुला काय पाहिजे? मला पाटल्या द्या. ठीक आहे, पाटल्या. एक ब्राह्मण आला, बाबा तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून 11 वर्ष एकादशी केली, महाविष्णू तुमच्या पोटी आला. तुला काय पाहिजे? मला 1000 गायी द्या. ब्राह्मण काय, 1000 गायी? 5000 गायी दिल्या. इकडे माहित नाही कोकणात काय, पण आमच्याकडे नानाला माहित असेल, शेंबे म्हणतात, शिंगात गायीच्या जे पितळी असतात, इकडे काय म्हणतात माहित नाही, ती टोपण घालतात, आमच्याकडे त्याला शेंबे म्हणतात. सोन्याचे शेंबे ठोकून दिल्या. घेऊन आला ब्राह्मण घरी, घरात गाई, वाठाणात गाई, पदवीत गाई, सगळीकडे गाई. त्याची बाई पाण्याला गेली होती, ती घरी आली, गाईच गाई बघून नवऱ्याला सुरुवात केली तिने झापायला, काय फुकट मिळेल म्हणून घेऊन यायचं एवढं, काय आपल्या बिकल आहे का नाही, याला चारा पण टाकायचा. दिल्या फुकट ताली घेऊन. नवरा म्हणला, अगं जरा शांत घे, त्यातल्या 1000 गाई आपल्याला ठेवायच्या, 4000 तुझ्या माहेरी पाठवायच्या. असं का? मग 10000 का नाही आणल्या? बापाची जहागिरी व्हायची. अशी गप्पच चालली होती. एक ब्राह्मण गेला, एक गवळण आली. बाबा तुम्हाला मुलगा व्हा म्हणून मी 1,25,000 प्रदक्षिणा घातल्या पिंपळा, तू मुलगा झाला. तुला काय पाहिजे गवळणी? ती स्तब्ध झाली. तन्मणी देऊ, चपला हार देऊ, मोहन माळ देऊ, बोर माळ देऊ, हे नको म्हणले. सगळं जाणार आहे कधीतरी वाया. यशोदा बसली होती शेजारी. यशोदे, तुझ्या मांडीवर जो भगवान कृष्ण आहे तो थोडा वेळ माझ्या हातात दे, एवढंच मागायला आले. यशोदेने बाळ उचलला, तिच्या हातात दिला. हा माझच नाही, सगळ्या विश्वाचा जनिता आहे तो. तिने उचलला, असा जोजवला, त्याचं चुंबन घेतलं, यशोदेच्या हातात दिलं आणि वेड्यासारखी भाव विभोर सांगत सुटली. योगिया दुर्लभ तो म्या देखील साजणी, पाहता पाहता म्हणा पुरे धणी. असं कोकणात चालत होत, इकडं दुष्टा चळकाप सुटला. कंसाला कळलं आणि आकाशवाणीने सांगितलं होतं की तुझा गर्दन काळ गोकुळात आनंदानं नाचतोय. त्या काळात पद्धत अलीकडे पर्यंत होती, पैजीचा विडा मांडायची. अरे अफजल खान पण विडा उचलून चालला होता,
विजापूरचा सरदार. विडा म्हणला जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला खालापूर तालुका बक्षीस दिला जाईल. आपला द्यायचा नाही लगेच. काय आश्चर्य, तो पण विडा एका बाईनीच उचलला, पुरुषांनी नाही. बायकांचं धाडस बघा. पुरुषाने उचलला, बाईने उचलला. उतना नावाची एक बाई आली, राक्षसी, तिने विडा उचलला. आणि तेव्हापासून एक पद्धत पडली, लेडीज फर्स्ट देन जेंट्स, बापे नंतर. ते आतापर्यंत सगळीकडे चालले. मध्ये कधी मला योग येत नाही, कधीतरी जावं लागतं संबंधातून लग्नाला. मागच्या महिन्यात एका लग्नाला गेलो होतो. लग्न लागलं आणि त्या निवेदकाने अलाउन्सिंग केलं, पहिली पंगत बायकांची बसेल, कोणी पुरुषांनी बसू नये. दीड वाजला होता, काय पुरुषांनी घोडं मारले, काय पुरुषांना भूक नाही. मला राहवलं नाही, मी त्या निवेदनाला वेगळं म्हणलं, का सगळेच बसले तर काय फरक पडेल, बायकांनाच अधिकार. म्हणले महाराज, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे कळत नाही. त्याने माझी ज्ञानेश्वरी काढली. बाजूला आहे म्हटले, बाजूला गेलो. भाव म्हटले, आमटी कमी झाली ते चार बादल्या ओतल्या तर चालत, पुरुषांना कळत नाही. बायकांना आधी चांगलं खाऊ घालायचं, आमटी कमी झाली तर पाणी टाकलं तरी पुरुष खातात. हे शास्त्र मला कळलं, दृष्टांत सांगली. नंदाची जर तोटा झाला तरी ते पहिलं गिरायक पटवायचं, ते सोडायचं नाही. देवाने रडायला सुरुवात केली. पुतना म्हणाला, अरे जागाच आहे, तू झोपला म्हणते. यशोदेने आणलं, पुतनेने त्याच्या अनेक 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 कारण त्याची दिलेली आहेत. गाथानुर्मित मध्ये तर त्याची 16 कारण दिलेली आहेत. मला सगळं सांगायला वेळ नाही, पण काही भागवतकारांनी इतके सुंदर भाव काढले. हा सुंदर भाव काढले, भगवान मांडीवर होते. त्याला
हेलो हाँ ठीक है ऐसा ना तो भागवत कारण असे अर्थ काढले देवाला तिला मारायचं होतं पण जोपर्यंत यशोदा तिथे बसली त्या पुतणीला मारता येणार नाही म्हणून चुलीवर दूध ठेवलं होतं ते चुलीवरच दूध ओतू जाऊ लागलं म्हणून यशोदेनं पुतणीच्या मांडीवर श्रीकृष्णाला दिलं इकडे लक्ष द्या याचे भाव त्याने असे काढले भक्तिशास्त्रकारांनी यशोदा दुधाकडे पळाली कारण ते जीवाचं रूप होते त्याची ओढ संसाराकडेच असणार त्या सगळ्या बायका असल्यात ना माझ्या सगळ्या माता भगिनी त्यांना विचारा कोणत्याही बाईला दूध ऊतू गेलेलं आवडत नाही आवडत का चुलीवर दूध ठेवलं आणि ते ऊतू गेलेलं आवडत का नाही एक वेळ नवरा ऊतू गेला तरी चालत सहन करते दूध ऊतू गेलेलं सहन करणार नाही जर अतिशयोक्ती होईल पण आहे परिस्थिती तशी आता यशोदा गेली आज कोणती बाई जरी दूध ऊतू जायला लागलं पळाली ना तरी ऊतू जायचं ते पकड सापडत नाही हात धरायला लागलं तर कोळत फडत सापडत नाही तो पर्यंत ऊतू जात तस ते ऊतू गेलं चुलीवरच लोक त्याच त्याने इतकं सुंदर भाव काढले की त्या दुधाने विचार केला की ती पुतणा राक्षसी असून तिला भगवंताची प्राप्ती झाली आणि पवित्र गोड असून आम्हाला प्राप्ती नाही असं जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी म्हणून त्या दुधाने आगीत उडी टाकून जी आत्महत्या केली असं त्याने अशी भगवंताला पदराखाली घेतलं आणि पुतण्याने आपलं स्तनपान केलं भगवंताने दूध प्याले विष प्याले पुतणाचे पंचप्राण शोषून तिला गतप्राण केले पुढे कथा सांगायला वेळ नाही 18 योजन पुतना बाहेर पडली 18 योजन तिला भगवंताने उचलून गोकुळाच्या बाहेर नेली ते किती घर मोठी असते मूळ स्वरूपात आली असते 18 योजन किती झालं 2 मैलाचा एक कोस बरोबर ना 2 मैलाचा 4 कोसाचा 1 योजन मुलगी 18 केवढी मोठी पुतणं असत वैकुंठवासी बरोबर तोंडाजी बाबा डेरे सांगायचे त्या पुतणेच्या एवढ्या मोठ्या धिप्पाड देहावर स्वर्गात तोंडाजी बाबाचे शब्द भीमाशंकरच्या डोंगरा एवढं तिचं स्तर होत आणि त्याच्यावर भगवान कृष्ण बसला खाली उतरले तिचे तुकडे केले अग्नी दिला त्याच्यात सुगंध सुटला पण तिला कैवल्य मोक्ष भगवंताने दिला असे एक एक घटना घडत होती बरेच राक्षस मारले देव मोठा झाला 5 वर्षाचा पेंद्या वडज्या वाकड्या बोबड्या असे सगळे लोक बोलवले मित्र परिवार ते असे होते पाप्याचं पितर फार अवघड आहे तर मला सगळं मांडणं अशक्य सर्व कृषक समाज आणि सुशिक्षित समाज सुद्धा झोपलेला आज सगळ्यात प्रदूषित काय असेल ते दूध आहे आणि तेल आहे कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य महाराज काळ सिद्धेश्वर यांनी संशोधन करून सांगितलंय मागणीच्या तुलनेमध्ये फक्त 15% उत्पादन आहे दूध असत 85% आम्ही काय पितो शुद्ध पांढर केमिकल आणि इथे उपदेश करून कुणाला चालणार नाही आणि इथून पुढे गोधन कुणी पाळणार नाही कुणी सांभाळणार नाही हा प्रांत त्यावेळेस किती चांगला होता मी येत होतो इकडे प्रत्येक घरात 2-2, 5-5 गाई होत्या गाई सकाळी रानात जायच्या आल्यानंतर दूध द्यायच्या सकाळी परत धाडायच्या काळ फार संपन्न होता आम्ही आता पिशव्या आणतोय दुधाच्या पुढचा काळ फार अवघड आहे महाराजा देवाने सांगितलं चला मी आज देतो तुम्हाला
भगवंताने एक मंडळ तयार केलं, भगवान श्रीकृष्ण चौर्य मंडळ, अध्यक्ष भगवान, सेक्रेटरी पेंड्या, खजिनदार वाकड्या, बाकीचे सभासद, या घरी चोऱ्या, त्या घरी चोऱ्या, त्या घरी चोऱ्या, चोऱ्यांचं सत्र सुरू झालं. एक म्हातारी बाई होती, ती म्हणली तुमच्याच घरी कसा येतो गा, माझ्या घरी कसा येत नाही, मी दावतेच त्याला. भगवान म्हणले सेक्रेटरी पेंड्या कमान पत्ता टिपून घे, म्हातारी आलोपना करायला. संध्याकाळी त्याच घरी गेले, म्हातारी घोरत पडली होती, तिच्या सुना पण घोरत पडल्या होत्या. लोणी खात खात खाल्लं जाताना एक एक लोण्याचा गोळा म्हाताऱ्याच्या सुनांच्या तोंडाला लागून स्वारी पशार झाली. निसर्गाच्या नियमानुसार म्हाताऱ्या माणसाला झोप लागत नाही, जाग लवकर येते, पण लवकर उठतात ते उठतात, दुसऱ्याला झोपू देत नाही. हा म्हातारपणाचा वाईट अवगुण. ती म्हातारी उठली आणि त्या मुला मुलींना उठलं, उठा उठा, तुमचा कोकण खूप चांगला आहे मुलींनो, आमचा पश्चिम महाराष्ट्र फार अवघड आहे. शंकर नांदला विचार, नांदल्या त्या मुली नांदल्या. माझी आई स्वतः, माझी आजी 105 वर्ष जगली, 105, जयेश महाराज 105 वर्ष जगली. माझ्या आईचा एकदाच पदर पडला तर माझ्या वडिलांनी ती म्हणली इथं खिळा ठोकून घे, म्हणजे पदर परत खाली पडणार नाही, अशी खानदानी लोक होते. का कुणाला माहिती, पण मी नेहमी सांगत आलोय, खाष्ट सासू कसे असते की लोकांना कळावं म्हणून देवाने ललित पवारला जन्म दिला. मराठी सिनेमात आणि देवाने तिला डोळा पण दस्तक दिला. विकृती तिला कलाकारीच्या काम आली, नंतर तिने रामायणात मंथरा केली, शेवट नाही चांगला झाला. काय असेल ते असो, वाईट अभिनय केला तर त्याचं फळ असं असत, वाईट असत. भगवंताने सगळी पोरं गोळा केली, म्हातारी उठली, सगळ्यांना उठवलं, तिचं लक्ष गेलं, यांनी लोणी खाल्लं, त्याच्या तोंडाला लोणी. सुनबाईच्या लक्षात आला, तिने आसा उचलला, सुनबाईने सासूबाईच्या तोंडासमोर धरला, तुमचं पण तोंड बघा, माझ्या तोंडात काय बघा, तर खरं तोंड बघितलं तर लक्षात आलं तिच्या तोंडाला लोणी होत. म्हणजे आगोय माझ्या कुणी लावलं, की ज्याने आमच्या लावलं त्याने तुमच्या पण रात्री आला. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी गेली खरी, यशोदेकडे तक्रारी आल्या म्हणून भगवान इथं राहण्याचे योग्य नाही म्हणून यशोदेन सांगितले काठी घे, तू गोंडी घे आणि तू यमुनेच्या वाळवंटाचा. भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्या गोपवाळांना घेऊन यमुनेच्या विस्तीर्ण वाळवंटात आला, नाना प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर भगवान म्हणाले आता आपण काला करूया म्हणून खडकी सोडी आल्या मोठा.